पहले तो खूब खूब शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. नॉमिनेट झाला आहे. थँक्यू व्हेरी मच. काय चाललं आहे? मला मी नॉमिनेटबद्दल फार खुश आहे, पण मला माहिती आहे की जास्त डिझर्विंग लोक यावर्षी या कॅटेगरीत आहेत, त्यामुळे आय एम रिअली रूटिंग फॉर मोरांबा अँड कच्चा लिंबू टू विन दी अवॉर्ड्स. पण खूप एक्साइटेड आहे फिल्मफेअरसाठी नॉमिनेट होणं आणि माझ्या कंटेम्परीजबरोबर नॉमिनेट होणं, ह्याचा हाय वेगळा आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. पहिल्यांदा फिल्मफेअरला परफॉर्म करतो आहे, पहिल्यांदा आलो आहे फिल्मफेअरला, त्यामुळे खूप एक्साइटेड आहे आणि लुकिंग फॉरवर्ड टू द परफॉर्मन्स. आणि काय स्पेशल परफॉर्मन्स? माझ्या गाण्यांवर काही स्पेशल परफॉर्मन्स आहे. सो आणि अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल काय? मुंबई पुणे मुंबईचा तिसरा भाग येईल आणि मी पण सचिन नावाची एक फिल्म येईल आणि लवकरच काहीतरी अजून तुमच्याबरोबर शेअर करीन. सो आय शेअर समथिंग विथ यू व्हेरी सून. काय नाही, फिल्मफेअर होत आहे आणि हे मला वाटतं थर्ड फिल्मफेअर आहे मराठीचं, फोर्थ फिल्मफेअर आहे मराठीचं. आणि ब्लॅक लेडी जी आहे ती प्रत्येकालाच घरी घेऊन जायची असते. यावर्षी माझ्या मित्रमैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण पुढच्या वर्षी माझे पिक्चर्स असतील त्याच्यामुळे मीच घेऊन जाणार. सो जिओच्या या फिल्मफेअर अवॉर्डसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही हे करताय त्याच्यामुळे मराठी सगळ्या फिल्म्सला, मराठी ॲक्टर्सना एक खूप छान प्रोत्साहन मिळत आहे. सो तमाम मराठी फिल्म इंडस्ट्रीकडनं तुमचं मनापासून आभार. थँक्यू. जितके परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यापैकी काही एक्सपेक्टेशन? स्पेशल परफॉर्मन्स आहे, आमची बिग बॉसमधली मैत्रीण आहे स्मिता गोंदकर. सो आय एम एक्सायटेड तिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी. आणि तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल? नाटक येत आहे त्याच्यामुळे बऱ्याच वर्षांनी थिएटरकडे वळलो. सो याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरला हे ओपन होईल. सो त्याच्यासाठी पण एक्साइटमेंट खूप आहे. आणि प्रेक्षकांना कधी तुम्ही मूवीजमध्ये दिसणार? मूवीज याच वर्षी येतील, डिसेंबरच्या आधी माझे दोन फिल्म्स रिलीज आहेत. आणि आत्ताच एक शिवाजी पार्क म्हणून फिल्म आहे, सो ती सुद्धा 18 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे, त्याच्यामुळे लवकरच थिएटरमध्ये आपण भेटूच. थँक्यू. हो, आय गेस माझं पहिलं डेब्यू अवॉर्ड मला फिल्मफेअरनी दिलं होतं माझ्या फिल्मकरता, कॅरी ऑन मराठाकरता. सो इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी ऑब्विसली. आणि ह्यावर्षी मी पहिल्यांदा कुठल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये नाही परफॉर्म करत आहे. फिल्मफेअरनी मला ती संधी दिली आहे की मी आरामात बसून सगळी एंटरटेनमेंट एन्जॉय करावी. सो ती संधी, त्याचा पूर्णपणे लाभ उचलणार आहे मी. अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द इव्हनिंग. स्वप्नीलचा परफॉर्मन्स डेफिनेटली आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. त्या व्यतिरिक्त अमृता खानविलकर माझी खूप चांगली मैत्रीण आणि आधीच्या फिल्ममधली एक कोऍक्टर आहे. सो तिचा परफॉर्मन्स मला बघायचा आहे. अँड आय जस्ट गॉट टू नो दॅट शी इज गोन डू द ग्रँड फिनाले काइंड ऑफ अ थिंग. सो दॅट इज ऑल द वे मोर माझ्याकरता ते खूप मोठं मोटिवेशन आहे की मी शेवटपर्यंत बसून तो परफॉर्मन्स एन्जॉय करावा. सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू.